क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. या गर्मीच्या सीझन मध्ये एक थंडाची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे, मलाई कुल्फी. ही कुल्फी कशी बनवायची ते आता आपण पाहूयात. कुल्फीसाठी इथे मी 1 लिटर फुल फॅट दूध घेतलंय, म्हशीचं दूध घेतलंय. यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढी मिल्क पावडर ऍड करते. मिल्क पावडर दुधामध्ये गुठळ्यांना होऊ देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे दूध आपल्याला आटून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं कंटिन्यू मिक्स करत मिल्क पावडर मी या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता मी यामध्ये 1/2 TSP म्हणजेच 1/2 चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर ॲड करते. कॉर्नफ्लॉवरसुद्धा आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यात आता आपल्याला साखर ॲड करायची आहे. इथे मी 2 टेबलस्पून एवढी साखर यामध्ये ॲड करते. साखर ॲड करून साखर वितळेपर्यंत व्यवस्थित याला आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. साखर पूर्णपणे वितळलेली आहे. आता मी यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून एवढा खवा ॲड करणार आहे. हा खवा ग्रॅममध्ये 100 ग्रॅम एवढा आहे. हा खवा या दुधामध्ये ॲड करून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे दूध आपल्याला अर्ध होईल इतपत आटून घ्यायचं आहे. आणि घरच्या घरी कमी साहित्यामध्ये झटपट खवा कसा बनवायचा ही रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कुल्फीसाठीचं बॅटर कंटिन्यू मिक्स करत मी आटून घेतलेलं आहे. हे आता जवळपास 1/2 दूध राहिलंय. आता मी गॅस बंद करून कुल्फीसाठीचं हे मिश्रण गार करून घेते आणि नेक्स्ट प्रोसिजर तुम्हाला दाखवते. कुल्फीचं बॅटर आता थंड झालंय. थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता हे बॅटर छान असं थिक झालंय. आता याचे तुम्ही तुम्हाला आवडेल तो फ्लेवर बनवू शकता. यामध्ये तुम्हाला जो पाहिजे त्या फ्लेवरचं इसेन्स किंवा तुम्ही फ्रेश ज्यूस किंवा क्रशही वापरू शकता. हे कुल्फीचं मिश्रण मी आता 2 पार्टमध्ये डिवाइड करते. याची मी 2 फ्लेवर तयार करणार आहे. हे मी 2 पार्टमध्ये डिवाइड करून घेतलंय. आता एका भागामध्ये मी केशर आणि पिस्ता फ्लेवर बनवणार आहे. इथे मी काही केशरच्या कड्या 2 चमचे गरम दुधामध्ये भिजत टाकून ठेवल्या होत्या, ते मी आता यामध्ये ऍड करते. आणि इथे काही पिस्ताचे तुकडे आहेत, तेही मी यात ऍड करते. हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता यामध्ये मी कोणताही कलर ऍड केलेला नाहीये. याला छान असा केशरचा नॅचरल कलर आलाय. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडस 1 ते 2 ड्रॉप पिस्ता इसेन्स ऍड करू शकता. मी यात कोणतंही इसेन्स ऍड केलेलं नाहीये. ही जी कुल्फी आहे ती छान रवाळ अशी तयार होते आणि हा जो नॅचरल फ्लेवर आहे तोच खूप छान लागतो खायला. आता हा एक फ्लेवर झाला. आता मी दुसरा फ्लेवर रेडी करते, काजू मलाई कुल्फी. यासाठी इथे मी काही काजूचे 2 टेबलस्पून बारीक बारीक तुकडे करून घेतले. हे यात ऍड करते. यासोबत 1 ते 2 टेबलस्पून इथे मी घरची फ्रेश मलाई घेतली आहे. ही मलाई या बॅटरमध्ये टाकायच्या आधी याला जस्ट थोडस चमच्याने फेटून घ्यायचं. फेटून घेतल्यावर ही मलाई आपल्याला यामध्ये ऍड करायची. काजू आणि मलाई ऍड केल्यावर यालाही थोडस मिक्स करून घ्यायचं. आता हे दोन्ही बॅटर रेडी आहेत. केशर पिस्ता आणि काजू मलाई हे आपल्याला कुल्फी साच्यामध्ये टाकून घ्यायचे. मार्केटमध्ये हा अशा प्रकारचा कुल्फी साचा मिळतो. मी याचा वापर करणार आहे. याला अशा स्टिक्स असतात, असं झाकण असतं. हे जे स्टिक्स आहेत ते मी काढून ठेवते साईडला. या पद्धतीची अशी उडन स्टिक वापरणार आहे. हे मार्केटमध्ये इझी अवेलेबल असतात. या साच्यामध्ये मी अशा पद्धतीने या उडन स्टिकचा वापर करणार आहे. आता हे जे केशर पिस्ता कुल्फीचं बॅटर आहे ते मी या साच्यामध्ये पोर करून घेते.
आणि उरलेल्या साच्यांमध्ये मी जे काजू मलाईचं बॅटर आहे ते पोअर करून घेते. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं साचा नसेल तर तुम्ही ही जे कुल्फीचं बॅटर आहे ते कपमध्ये किंवा छोट्या छोट्या ग्लासमध्येही सेट करू शकता. बॅटर टाकून घेतल्यावर जो साचा आहे तो थोडा टॅप करून घ्यायचा. टॅप केल्यावर यामध्ये मी आता जे वुडन स्टिक आहे ते लावून घेते. या साच्याला मी आता हे स्टिक लावून घेतलेत आणि हे आता आपल्याला 7 ते 8 तासांसाठी फ्रीजरमध्ये सेट करून घ्यायचं आहे. 7 ते 8 तास झालेले आहेत. कुल्फी छान अशी सेट झाली आहे. मी तुम्हाला काढून दाखवते. ही काजू मलाई कुल्फी आहे. मस्त छान रवाळ अशी कुल्फी तयार झाली आहे. आणि ही आहे केशर पिस्ता कुल्फी. ही खूप छान अशी तयार झाली आहे. मस्त सेट झाली आहे. खायलाही ही कुल्फी खूप छान लागते. ही कुल्फी तुम्ही नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जे पूर्णपणे फ्री आहे. थँक्यू.